नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी, वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अक्कलकोट मध्ये भाविकांची अलोट गर्दी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय घोषणेने दणाणला परिसर. प्रकट दिनानिमित्त आबालवृद्धांनी घेतले श्रींचे दर्शन. शहरातील विविध ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज गुरुवारी होणार अदा. शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अलींनी केले सामूहिक नमाजचे आवाहन. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज अदा करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी. मैदानावर मारल्या पांढऱ्या पट्ट्या तर सर्वत्र लावले स्पीकर. पोलीस प्रशासन झाले सज्ज. आणि शहरात रंगला राजकीय गुढीचा उत्सव. भाजप काँग्रेस प्रतिस्पर्धी उमेदवार आले आमने सामने. जय श्रीरामच्या नाऱ्याने दुमदुमला बाळीवेस परिसर. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात भाविकांची मध्यरात्रीपासून अलोट गर्दी दिसून आली. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या घोषणेने सारा मंदिर परिसर दणाणून गेला होता. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या जयघोषणांनी अवघा परिसर दणाणून सोडला होता. निमित्त होते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे. 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला. मध्यरात्रीपासून विविध धार्मिक विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रींचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे मुंबई अशा विविध ठिकाणांहून भाविकांची मध्यरात्रीपासून अलोट गर्दी दिसून आली. रात्रभर रांगेत थांबून पहाटे श्रींचे दर्शन घेऊन भाविक तृप्त झाल्याचे यावेळी दिसून आले. दरम्यान मंदिरात प्रकट दिनानिमित्त परंपरेनुसार धार्मिक विधी आणि कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी प्रत्येक भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन स्वामींचा जयघोष करत होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला होता. श्रींचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून आलेल्या अबालवृद्ध भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी पाहावयास मिळाली. एकंदर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून सर्वत्र चैतन्यमय आणि प्रसन्नतेचे वातावरण दिसून आले. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. शहराच्या जुळे सोलापूर परिसरातील सुंदरम नगर या ठिकाणी असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरात महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले. धार्मिक विधीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी महिलांसह अबालवृद्धांनी श्रींचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवल्याचे दिसून आले. त्यानंतर भाविकांनी आपल्या इच्छेप्रमाणे देणगी देऊन मंदिराच्या सुरू असलेल्या जीर्णोद्धारास मदत केली. काम करते
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज अदा करण्यासाठी शहरातील विविध ईदगाह मैदानावर महापालिकेच्या वतीने तयारी पूर्ण केल्याचे चित्र दिसून आले. रमजान ईदची सामूहिक नमाज 11 एप्रिल रोजी होणार असून मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईद हा सण याच दिवशी सामूहिक नमाज पठण करून साजरा केला जाणार आहे. दरम्यान सालाबाद प्रमाणे यावर्षीही आसार मैदान ईदगाह किल्ला रोड येथे सकाळी 10 वाजता, रंगभवन ईदगाह सकाळी ठीक 7:30 वाजता, पानगल स्कूल आणि होडगी रोड सकाळी 8:30 वाजता, तर जुनी मिल कंपाऊंड सोलापूर येथे सकाळी 9:30 वाजता रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध मैदानांवर महापालिकेच्या वतीने तयारी सुरू असल्याचे दिसून आले. मैदानावर फक्की टाकून पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. त्याच पद्धतीने होडगी रोडवरील प्रमुख VIP रस्त्यावर स्पीकर लावण्यात आले आहेत, जेणेकरून मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज अदा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्याच पद्धतीने मैदानावर साचलेला पालापाचोळा कचरा देखील उचलण्यात आल्याचे दिसून आले. मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईदची सामूहिक नमाज 11 एप्रिल रोजी होणार असून नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध ईदगाह मैदानावर हजर राहण्याचे आवाहन शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी केले आहे. रमजान ईदची सामूहिक नमाज 11 एप्रिल रोजी होणार असून मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईद हा सण त्याच दिवशी सामूहिक नमाज पठण करून साजरा केला जाणार आहे. दरम्यान सालाबाद प्रमाणे यावर्षीही आसार मैदान ईदगाह किल्ला रोड सोलापूर येथे रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली जाते, त्यामुळे या ईदगाह मैदानात हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाजासाठी उपस्थित असतात. यासाठी आसार मैदान ईदगाह येथे नमाजसाठी गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वाजता रमजान ईदची नमाज अदा होणार आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आसार शरीफचे चीफ ट्रस्टी काझी व खतीब शकील शब्बीर मौलवी यांनी केले आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज तारीख 9 एप्रिल 2024 बमुताबिक 29 रमदान मुबारक 1445 हिजरी रोयत हिलाल कमेटी शोलापुर की तरफ से ये ऐलान किया जाता है कि आज कहीं भी ईदुलफ़ितर का यानी माह शवाल का चांद नज़र नहीं आया है, जिसकी बिना पर कल माह रमज़ान के 30 रोज़े मुकम्मल होंगे और इंशाअल्लाह 11 अप्रैल 2024 बरोज़ जुमेरात इंशाअल्लाह ईदुलफ़ितर होगी. सलाम. तसेच सोलापुरातील इतर ईदगाहची वेळ रंगभवन ईदगाह सकाळी ठीक 7:30 वाजता, पानगल स्कूल व होडगी रोड सकाळी 8:30 वाजता, तसेच जुनी मिल कंपाऊंड सकाळी ठीक 9:30 वाजता रमजान ईदची नमाज अदा होणार आहे. तरी शहरातील मुस्लिम बांधवांनी वेळेवर येऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूरमध्ये झंझावाती दौरा करत विविध गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. जो राम को लाए है हम उनको लाएंगे, जय श्री राम असे म्हणत नागरिकांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे गावागावात जंगी स्वागत केले. यतनाळ येथे गावकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांना प्रभू श्री रामचंद्रांची आकर्षक मूर्ती भेट देऊन जणू जनमताचा कौलच सांगितला. लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये बुधवारी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी झंझावाती दौरा सुरू केला. सकाळच्या सत्रात त्यांनी यतनाळ, होडगी, होडगी स्टेशन, हिपळे, इंगळगी आदी गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावागावांमध्ये आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात, हलगीच्या कडकडाटात नागरिकांनी जल्लोष केला. आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, जय श्रीराम अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे दिल्याचे दिसून आले. आमदार सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विकास न करणाऱ्या काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही, भाजपने होडगी परिसरात प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र, 5 रुपये कोटी खर्चून पर्यटन केंद्र, रस्ते अशा अनेक विषयांवर काम सुरू ठेवले आहे. आसरा चौक ते शिरवळपर्यंतचा मोठा रस्ता विकसित करण्याचा मानस आहे. एक एक गावातील विकास कामांवर आम्ही एक एक तास बोलू शकतो. भविष्यात राम सातपुते NTPCच्याही भोंगळ कारभारात सुधारणा करतील. भविष्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत, परंतु काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने कोणतेही काम न केल्याचा आरोप केला जातो, मात्र जनता काँग्रेसला त्यांची जागा दाखवेल असे सांगितले. दरम्यान आमदार राम सातपुते यांनी देखील आपले मत व्यक्त करताना महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठ्या प्रमाणावर जनतेसाठी निधी देण्यात आला. उज्ज्वला गॅस योजना, शौचालय, प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अशा योजना या काळात राबवण्यात आला.
सबका साथ सबका विकास म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांचा विकास केला. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व सक्षम असल्याचे देशाचे मत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी खंबीरपणे मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले. छोट्या छोट्या गावाला विकासासाठी मोदीने त्या काम झोनावरती आरंभ बोलतोय. जग मिशन मिशन जो बोल वापरून आपल्या पाणी मोदीजी करून याला मंजूर हे मी केलं व्यवस्था होत पाहिजे त्या घराने. म्हणून मी कोरोना पुन्हा योजना वापर जो बोलली त्यांनी घरामध्ये गॅस आला. पण मोदी यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, अण्णप्पा बाराचरे, महिला मोर्चा अध्यक्षा अंबिका पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अप्पासाहेब मोटे, भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, सरचिटणीस अतुल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार राम सातपुते यांनी हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून जय श्रीरामचा नारा दिला. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जय श्री राम. जो राम को लाए है हम उनको लाएंगे. अशा घोषणा देत हिंदू बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले. गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी शोभ्र श्री श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीर्थक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने हिंदू समाजात मोठा उत्साह दिसून येत होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला. शोभायात्रेला सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव, भारत माता की जय, जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांची आरती करण्यात आली. दरम्यान आमदार राम सातपुते म्हणाले, हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही. जो व्यक्ती जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्याला जनतेचे समर्थन राहणार आहे. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चौकाचौकात आमदार राम सातपुते यांचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी आमदार सातपुते यांच्या समवेत छायाचित्र काढण्यासाठी भगवे पेटे, भगव्या टोप्या, भगवे शेले परिधान केलेल्या तरुणांनी मोठी गर्दी केली होती. गुढीपाडवा नववर्ष शोभायात्रेत आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेतला. भगवान रामलल्लांच्या मूर्तीचे दर्शन घेत जय सियारामच्या घोषणा देऊन तसेच सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू नववर्ष महोत्सव समिती सोलापूर आयोजित बाळीवेस येथे गुढीपाडवा नववर्ष शोभायात्रेत आमदार प्रणिती शिंदे सहभागी होऊन भगवान रामलल्ला मूर्तींचे दर्शन घेतले. जय सियारामच्या घोषणा देऊन तसेच सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समिती संस्थापक रंगनाथ बंग, उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेतन नरोटे, महेश अण्णा कोठे, अजय दासरी, विनोद भोसले, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, देवा गायकवाड, तिरुपती परकीपंडला, प्रवीण बाले, उदय चाकोते यांच्यासह संयोजन समिती पदाधिकारी, सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय जिनाव, जय शिवराय.
सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने गुढी पाडव्या निमित्ताने सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विजयाची गुढी उभारण्यात आली. सोलापूर लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या उमेदवार असून सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने गुढी पाडव्या निमित्ताने काँग्रेस भवन येथे सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विजयाची गुढी उभारून सर्वांना शुभेच्छा दिल्या. इंडिया आघाडीच्या वतीने उमेदवार प्रणिती शिंदे असून त्यांच्या विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी चेतन नरोटे, सिद्धाराम म्हेत्रे, नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, विनोद भोसले, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. हा सर, एक लाख रुपये निवडून द्यायचे. लाईव्ह लाईव्ह नाही लाईव्ह 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 हा लाईव्ह लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले प्रतिस्पर्धी उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आमने सामने आल्यानंतर जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात यंदा अतिशय काटेकी टक्कर होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमदार राम सातपुते तर काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. प्रचाराचा जोरही वाढलेला आहे. दरम्यान हे दोन्ही एकमेकांचे विरोधक उमेदवार प्रथमच एकमेकांच्या समोर आले. निमित्त होतं ते म्हणजे गुढी पाडवा सणानिमित्त निघालेली शोभायात्रा. बाळीवेस या ठिकाणी शोभायात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी एका बाजूने राम सातपुते तर दुसऱ्या बाजूने प्रणिती शिंदे पूजेसाठी थांबून होते. पूजेनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. राम सातपुते हे मात्र अतिशय जोशात जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने जय श्रीरामचा नारा जोरात गुंजला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली तसेच अनेक महिलांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढली. यावेळी भाजप उमेदवार राम सातपुते मात्र आक्रमक घोषणाबाजी देताना दिसून आले. त्यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत नारा दिल्याचे चित्र दिसून आले. निलंगा उदगीर राज्य मार्गावर धनेगाव तांडा तालुका देवणीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून कारचा चेंदामेंदा झाला आहे. निलंगा उदगीर राज्यमार्गावर धनेगाव तांडा तालुका देवणीजवळ ट्रक व कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून कारचा चेंदामेंदा झाला आहे. धनेगाव तालुका देवणी येथे बुधवारी दुपारी 12:30 सुमारास झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदरील मयत हे मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी व सेल्समॅन होते. मयतामध्ये संजय जैन माही क्रिएशन इंदौर, सचिन जैन ड्रायव्हर, संजय जैन माझा शर्ट, संतोष जैन सेल्समन, चौघेही राहणार इंदौर यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना दिली असून नातलग येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, MP 09 DE 5227 ही इर्टिगा कार वलांडीहून निलंग्याकडे जात असताना समोरून येणारी ट्रक क्रमांक MH 25 J 7365 ची जोरदार धडक बसली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात इतका भयंकर होता की कारचा चेंदा मेंदा झाला असून JCB सहाय्याने कार काढण्यात आली. यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे निलंगा उदगीर राज्य महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत चालू झाली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय घोषणेने दणाणला परिसर. प्रगट दिनानिमित्त आबालवृद्धांनी घेतले श्रींचे दर्शन. शहरातील विविध ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज गुरुवारी होणार अदा. शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अलींनी केले सामूहिक नमाजचे आवाहन. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज अदा करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी. मैदानावर मारल्या पांढऱ्या पट्ट्या तर सर्वत्र लावले स्पीकर. पोलीस प्रशासन झाले सज्ज. आणि शहरात रंगला राजकीय गुढीचा उत्सव. भाजप काँग्रेस प्रतिस्पर्धी उमेदवार आले आमने सामने. जय श्रीरामच्या नाऱ्याने दुमदुमला बाळीवेस परिसर. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.